गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालं, याला कारण आहे राहुल गांधींची बदललेली शैली. राहुल गांधींची भाषणशैली आणि त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचं नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचं जाणवत आहे. दारुण पराभवापासून बदललेल्या प्रतिमेपर्यंतच्या राहुल गांधींच्या प्रवासाचा हा खास रिपोर्ट. राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि भविष्यातले काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार. मात्र युपीएची सत्ता गेल्यापासून आणि मोदी पर्वाचा उदय झाल्यापासून राहुल गांधींच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. विरोधकांनी अर्थातच भाजपनं राहुल गांधींची टिंगलटवाळी सुरू केली. सोशल मीडियावर राहुल गांधींबद्दल पप्पूपासून युवराजपर्यंत अनेक शब्दात त्यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला. त्यानंतर सततच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये एक प्रकारची मरगळ आली आणि राहुल गांधी ही गलित गात्र झाल्यासारखे वाटायला लागले. भविष्यात राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्व करणार का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचा दारुण पराभव झाल्यामुळे राहुल गांधी आणखीनच बॅकफूटवर गेले. राजकीय विश्लेषकांनी थेट त्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी आपल्या भाषणांमधून वक्तृत्वाची चुणूक दाखवली. ये जीएसटी नहीं है, जीएसटी गब्बर सिंह टैक्स. गुजरात म्हणजे भाजप आणि नरेंद्र मोदींचा गड. गेल्या 20 वर्ष मोदींनी हा गड भक्कमपणे सांभाळून ठेवलाय. त्यामुळेच की काय, गेल्या 20 वर्षांपासून गुजरात विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसनं तेवढ्या गांभीर्यानं घेतलेल्या नाहीत. मात्र यंदा हवा पालटली आहे. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर जोरदार घणाघात करत राहुल गांधींनी गुजरात काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केलंय. एवढंच नव्हे तर जातीय समीकरणं जुळवत बेरजेचं राजकारण करून नेतृत्व गुणही दाखवून दिलेत. त्यामुळं 3 वर्षांपासून दुर्लक्षित केलेल्या राहुल गांधींची मोदींना त्यांच्या घरच्या मैदानात दखल घेणं भाग पडलंच. भाई बहनो, आज चुनाव हमारे लिए विकासवाद का जंग है, उनके लिए वंशवाद का जंग है. और मैं आपको विश्वास दिलाता हूं, विकासवाद जीतने वाला है, वंशवाद हारने वाला है. गुजरात मध्ये राहुल गांधींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. गुजरातची जनता कुणाला कौल देणार हे 18 डिसेंबरला ठरणार. मात्र गुजरातच्या रणसंग्रामामुळे राहुल गांधींची प्रतिमा बदलत चालली आहे. गुजरातच्या या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होवो ना होवो, मात्र राहुल गांधींच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांमुळं काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय, एवढं मात्र नक्की. विनोद पाटील, झी मीडिया, मुंबई.